एम्युचर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भ वतीने अमरावती मनपा व ग्रामीण कबड्डी निवड चाचणी करिता चांदूर बाजार येथील गोसी टोंपे कॉलेज येथे सुरुवात करण्यात आली। या चाचणी स्पर्धेत जिल्ह्यातील 300 पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग घेतला। या खेळात विविध गटात खेळाची पडताळणी करण्यात आली। मनपा आणि ग्रामीण अशा सुद्धा दोन वेगवेगळ्या गटात खेळाडूंची निवड करण्यात आली। एम्बुचर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भ तर्फे अमरावती जिल्हा महानगरपालिका व ग्रामीण कबड्डी निवड चाचणीला चांदूर बाजार येथील गोसी टेम्पो कॉलेज येथे सुरुवात करण्यात आली। या निवड चाचणीचे नियोजन हनुमान क्रीडा मंडळ चांदूर बाजारचे विक्की देशमुख यांच्या माध्यमातून करण्यात आले। या निवड चाचणीचे नियोजन एम्बुचर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भचे अध्यक्ष जितेंद्र ठाकूर व सचिव सतीश दफडे यांच्या निरीक्षणाखाली करण्यात आले। निवड चाचणीकरिता जिल्ह्यातील 300 पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता। या कबड्डी निवड चाचणीची सुरुवात सब ज्युनियर मुले व मुली, ज्युनियर मुले व मुली व सिनियर पुरुष व महिला अशी ठेवण्यात आली आहे। या निवड चाचणीमध्ये अमरावती जिल्हा महानगरपालिका व ग्रामीण भाग असे दोन भागामध्ये निवड चाचणी राहणार आहे। याकरिता 4 नोव्हेंबरला कबड्डी स्पर्धाची सुरुवात करण्यात आली। खेळ सुरू करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन ग्राउंडचे पूजन करून सुरुवात करण्यात आली। तसेच यावेळेस विदर्भात अमरावती अकोला चंद्रपूर आणि नागपूर महानगरपालिका क्षेत्र वाढत्या लोकसंख्येच्या आधारावर आणि ग्रामीण जिल्ह्याला असे नियोजन करून 4 जिल्ह्यात ग्रामीण जिल्हा म्हणून वेगळे संघ खेळले जाणारा राज्य चॅम्पियनशिप आहे। विदर्भ राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत 11 संघ खेळत होते। यावेळेस ग्रामीण 4 वेगळे सोडून जे 15 जिल्ह्याची यावेळेस राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा होणार आहे। हे अत्यंत ग्रामीण भागातल्या खेळाडूसाठी जिजूभाऊ ठाकूर यांनी अनेक प्रयत्न करून राज्यस्तरावर शासनाची आणि इंडिया फेडरेशनच्या थ्रू ही सुवर्णसंधी आनंद दिली आहे की ग्रामीण भागातल्या खेळाडूंना यावेळेस वेगळ्या जिल्हा संघ खेळल्या जाणाऱ्या 4 संघ अमरावती जिल्ह्याचा, नागपूर जिल्ह्याचा आणि अकोला जिल्ह्याचा आणि चंद्रपूर जिल्ह्याचा। आज स्पर्धेकरता एकूण विद्यार्थी किती गेलेले आहे? आता हाच एक आनंदाची बाब आहे की ग्रामीण जिल्ह्याला खेळणार असं जेव्हा घोषित झालं जितूभाऊ ठाकूर यांनी केलं तेव्हा आज ग्रामीण जिल्ह्यातून जवळपास 350 खेळाडू मुलं मुली नुसतं ग्रामीण जिल्ह्यातून जिल्ह्यासाठी संघासाठी चाचणी करता इथे उतरलेले आहे। आणि या स्पर्धेचं पुढील नियोजन काय राहणार आहे, काय सांगू शकता? यावर्षी आता याच महिन्यात 24, 25, 26ला परतवाडा इथे ज्युनियर राज्य अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन केलं आहे। त्यात हा या संघ याच्यातून ज्युनियरचा संघ जो निवडला जाईल ग्रामीण संघाचा तो तिथे खेळणार आहे। आणि 8, 9, 10 डिसेंबर रोजी सिनियर राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा झाला आहे। म्हणजे पूर्ण ग्राउंडची व्यवस्था आम्ही केलेली आहे। माझी म्हणजे 2 वर्षापासून खूप इच्छा होती की बाबा आपल्या ग्रामीण भागात एक नियोजन झालं पाहिजे कबड्डी क्षेत्राचं। आणि दादा सरांना मी खूप रिक्वेस्ट केली की बाबा ग्रामीण भागात जर दिले तर ग्रामीण भागातले खूप सारे पोरं ट्रायलला मारू शकतात। आणि त्यानंतर 2 दिवसात आम्ही ग्राउंड वगैरे केलं आहे, माती कोण वर्दवून आणली, त्याच्यानंतर पाण्याची व्यवस्था, सगळ्या गोष्टीची व्यवस्था आम्ही केली आहे। त्याच असोसिएशनमध्ये थोडं पाणी ह्याची खिचडीची व्यवस्था पण केलेली आहे आपण, तर आपल्या ग्रामीण भागातून खूप व्यवस्था केलेली आहे। या स्पर्धेकरता आता एकूण किती विद्यार्थी आलेले आहे आणि किती दिवस स्पर्धा चालणार आहे? 150 म्हणजे सब ज्युनियरचे मुलं आणि 150 ज्युनियरचे मुलं असे 300 पोरांची आहे। अजून 50 पोरांचं पण रिपोर्टिंग अजून चालू आहे, 350-400 पोरांचं रिपोर्टिंग चालू आहे। आणि चांगलं आपले पोरं दिसतात त्यांना चांगला असा वेगळा प्रक्रिया वाटत आहे ग्रामीण पोरातून। किती दिवस शहरापेक्षा ग्रामीण भागातले पोरं जास्त आहे। किती दिवस स्पर्धा ह्या चालणार आहे? काय आज 4 सब ज्युनियर आणि ज्युनियरची घेतली आहे आज 4ला आणि 5ला उद्या रिपोर्टिंग आहे सिनियरच्या पोरांचं। या निवड चाचणीकरिता एम्बुचर कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र ठाकूर, सचिव सतीश दफडे, विनायक माळी प्रमुख अतिथीसह आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू उपस्थित होते। तर प्रमुख उपस्थितीमध्ये टोंपे कॉलेज प्राचार्य रामटेके सर, जगदंब महाराज, ऋषी कोकाडे, तुषार देशमुख, हरीश हरणे, आनंद अहिर, माजी नगरसेवक सुयोग गोरले, राहुल चौधरी, रवींद्र रोहनकर, सतीश उल्ले, वासुदेव नेहरकर, विक्की देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते।